सर्व पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ते, मग ते काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, आप असेल, संभाजी ब्रिगेड असेल आणि सर्व पदाधिकारी, मला वाटत सर्व आपल्या ठाणे लोकसभा या मतदारसंघामध्ये सर्व ठिकाणी दररोज मीटिंग चालू आहे. मी आता ही दुसरी मीटिंग अटेंड करतोय आणि मी एकच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षामध्ये आज या देशावरती आलेलं संकट आणि ज्या पद्धतीने या दडपशाहीला खऱ्या अर्थाने जर तोंड द्यायचं असेल तर तुम्ही बघितलं असेल सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, आपले राहुल गांधी साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, आमचे केजरीवाल साहेब असतील, तुम्ही बघितलं असेल लढतात हे. आणि आज या 3 मुख्यमंत्री झालेल्या आमच्या केजरीवाल साहेबांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने या तुरुंगामध्ये त्यांनी टाकलेलं आहे. जवळजवळ 4 मंत्री आपचे त्या ठिकाणी आतमध्ये आहे आणि चीड मला वाटतं सर्व पक्षाच्या लोकांना पण आहे, सर्वसामान्य लोकांना पण आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल महागाई वाढलेली आहे, उद्योगधंदे गुजरातमध्ये गेलेले आहेत. आज तुम्ही बघितलं असेल नवी मुंबई शहरामध्ये आपण एक दिघा स्टेशन 2014 जेव्हा मी निवडून आलो त्यावेळेला पहिला पार्लमेंटमध्ये भाषण केलं त्यामध्ये मी या दिघा रेल्वे स्टेशनचं महत्व त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्यानंतर 2016 रेल्वे बजेटमध्ये ती मंजुरी त्याला मिळाली आणि 2018 त्याचं काम सुरू झालं आणि जवळजवळ 6 महिन्यापूर्वी स्टेशन तयार होत. शेवटी आंदोलन करावं लागलं, अरे ज्यांनी काम केलं त्याला क्रेडिट तर द्या, परंतु ती सुद्धा नियत नाही. पण शेवटी आंदोलन केल्यानंतर आदित्य साहेब आमच्याकडे या ठिकाणी आले, इथले सर्व नागरिक त्यावेळी रस्त्यावरती उतरल्यानंतर मग त्यांना जाग आली. मग ते नवी मुंबईचं तुम्ही बघितलं असेल मेट्रो सुद्धा जवळजवळ 1 वर्षापासून रेडी होती, परंतु आपल्या पंतप्रधानांना वेळच नाही आणि म्हणून ते सुद्धा आंदोलन केल्यानंतर त्या ठिकाणी सुरू केलं. आज तुम्ही बघितले असेल गेल्या 10 वर्षामध्ये आज विविध विकास कामं आपण या ठिकाणी या नवी मुंबई शहरासाठी केलेली आहेत आणि ती आपण या 10 वर्षाच्या काळामध्ये आपण केली आणि मला नक्कीच खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला तिसऱ्यांदा काम करण्याची संधी द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्.